राज्यभरातील शेतकरी बी बियाण्यांच्या काळ्या बाजारानं नाडला जातोय. चढ्या भावानं खतांची विक्री, बोगसगिरी तसंच खोटं लिंकिंग करणाऱ्यांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. याच नफेखोरांना वेसण घालण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचललेली आहेत. बियाणं तसंच खतांची वितरण प्रणाली आणखी पारदर्शक करणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त 3 भरारी पथकं नेमण्याचे तसेच दररोज किमान 25 दुकानांमध्ये पथकं पाठवण्याचे आदेश मुंडे यांनी दिलेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये 10 ग्राहक पाठवत पडताळणी करण्याचे आदेशही मुंडे यांनी दिलेले आहेत. तक्रार आपल्याला जर आढळली तर या ठिकाणी कृषी विभागाने एक व्हॉट्सअप नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण एक माहिती जर कुठला दुकानदार, कुठला निविष्ठाधारक, कुठला डीलर जर चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करीत असेल, जास्तीच्या दराने माल विकत असेल, तर त्याच्यावर 1 तासाच्या आत कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी विभागाला आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना सुद्धा या ठिकाणी मदत करण्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. त्यामुळं कुठेही खताचा तुटवडा नाही, कुठेही युरिया किंवा DAP चा तुटवडा नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.